नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 6वी गणित विषयातील 17वा धडा भौमितिक रचना यामधील सराव संच 39 सोडवणार आहोत। सराव संच 39 मधील पहिला प्रश्न बघूया। प्रश्न आहे, रेषा L काढा, रेषेवर कोठेही बिंदू P घ्या, गुण्याच्या मदतीने बिंदू P मधून रेषा L वर लंब काढा। तर पहिले काय सांगितलं आहे की रेषा L काढा, मग आपण कोणती एक रेषा आता इथे L कोणत्याही लांबीची काढून घेऊया। अशा प्रकारे एक रेषा L आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। इथे मी हिला नाव देऊन टाकतो रेषा L। आता पुढे सांगितलं आहे रेषेवर कोठेही बिंदू P घ्या। आता या ठिकाणी आपण इथे बिंदू P घेऊया, तुम्ही कोठे पण बिंदू P घेऊ शकता। आता गुण्याच्या मदतीने आपल्याला या बिंदूमधून रेषा L वर जाणारा लंब काढायचा आहे। तर त्यासाठी तुमच्याकडे गुण्या असणं आवश्यक आहे। हा आहे गुण्या। आता याचं हे जे काटकोन करणारं टोक आहे हे बघा, हे आपल्याला बिंदू P वर ठेवायचं आहे। याप्रमाणे ते बिंदू P वर ठेवलं की ही जी सरळ रेषा आहे ही आपला असणार आहे लंब। तर ही रेषा अशी काढायची आहे बिंदू P मध्ये मिळणारी। याप्रमाणे ही रेषा काढली की हा आपला लंब तयार होईल आणि याला आपण इथे M असं नाव देऊया। म्हणून काय तयार होणार, रेषा MP लंब रेषा L, अशा प्रकारे शेवटी लिहून टाकायचं। अशा प्रकारे गुण्याच्या सहाय्याने आपल्याला लंब काढता येतो। दुसरा प्रश्न बघूया। आता दुसरा प्रश्न आहे, रेषा AB काढा, कंपासच्या मदतीने बी बिंदूतून रेषा ए बी वर लंब काढा। आता आपल्याला या ठिकाणी कंपासचा उपयोग करून लंब काढायचा आहे। पहिले दिलेलं आहे रेषा ए बी काढा, मग आपण इथे एक कोणती पण रेषा ए बी काढून घेऊया। ही रेषा आपण काढलेली आहे, आता इथे आपण बी बिंदू मार्क करूया आणि या ठिकाणी ए बिंदू दाखवूया। आता आपल्याला बी बिंदूमधून जाणारा लंब काढायचा आहे। त्यासाठी काय करायचं, पहिले कंपासमध्ये एक अंदाजे अंतर घ्यायचं आणि लोखंडी टोक कंपासचं बी बिंदूवर ठेवायचं आणि रेषेच्या दोन्ही बाजूंना, म्हणजे इकडे एकदा डाव्या बाजूला एक कंस मारायचा रेषेला छेदणारा आणि नंतर उजव्या बाजूला कंस मारायचा त्याच अंतराचा रेषेला छेदणारा। आता जिथे दोन छेदले आपण बिंदू, त्यांना नाव देऊन टाकायचं। या बिंदूला आपण सी नाव देऊया आणि या बिंदूला डी नाव देऊया। आता आपल्याला बीमधून लंब काढायचा आहे, तर या दोन बिंदूंचा आता आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। तर इथे सी बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आणि ह्या सी डी या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं। आता बीपर्यंत निम्म आहे, त्याच्या थोडंसं जास्त, निम्म्यापेक्षा जास्त आणि सोयीचं अंतर आपण इथे घेऊन असा एक कंस मारायचा आहे। अजून थोडं अंतर आपण वाढवून घेऊया, या अंगाला आपण एक कंस मारूया याप्रमाणे आणि पुन्हा तेवढंच अंतर ठेवून डी बिंदूवर आता कंपासचे लोखंडी टोक ठेवायचे आणि त्याला छेदणारा दुसरा कंस तयार करायचा। हे पण इथे हा कंसाने छेद दिला आहे। आता जिथे छेदलं त्या बिंदूला नाव देऊन टाकायचं कोणतं पण, इथे मी टी हे नाव देतो आहे। आता टी आणि बी बिंदूमधून जाणारी रेषा काढली की आपला लंब तयार होईल। टी आणि बी बिंदूमधून जाणारी रेषा या ठिकाणी मी काढून घेतलेली आहे। हा झाला आपला लंब तयार, म्हणून मग आपण इथे लिहिणार रेषा टी बी। आपण काढलेली रेषा टी बी लंब आहे कोणत्या रेषेला, रेषा ए बीला। अशा प्रकारे कंपासचा उपयोग करून आपल्याला लंब काढायचा होता। तिसरा प्रश्न बघूया। आता तिसरा प्रश्न आहे, रेषा सी डी काढा, रेषेवर कोठेही बिंदू M घ्या, कोन मापकाच्या सहाय्याने बिंदू M मधून रेषा सी डी वर लंब काढा। तर या ठिकाणी आपल्याला कोन मापकाच्या सहाय्याने लंब काढायचा आहे। पहिले रेषा सी डी काढूया, एक कोणती पण रेषा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आणि तिचे नाव राहील सी डी। ते रेषेसाठी बाण दाखवले, बिंदू दाखवूया सी आणि इथे बिंदू मी दाखवला आहे डी। आता पुढे सांगितलं आहे रेषेवर कोठेही बिंदू M घ्या, तर इथे आपण कोठे पण रेषेवर एक बिंदू M घेतलेला आहे। आता कोन मापकाच्या सहाय्याने बिंदू M मधून ह्या रेषा सी डीवर लंब काढायचा आहे। तर
तर पहिले कोन मापक घेऊया, लंब म्हणजे काय की रेषेला 90 अंशाचा कोन तयार करायचा. आता हे कोन मापकाचा केंद्रबिंदू हा बिंदू M वर ठेवायचा आणि इथे 90 अंशाचा कोन तयार करायचा आहे. त्यासाठी 90 अंशावर इथे मार्किंग करून घेऊया. हा 90 अंशाचा हा कोन, त्याचा हा बिंदू आपण इथे मार्क करूया. त्याला एक नाव देऊन टाकूया, P इथे नाव देऊया. आता ही रेषा MP आपल्याला जोडायची आहे, म्हणजे CD वर तो लंब तयार होईल. त्यासाठी रेषा MP जोडून घेऊया. याप्रमाणे रेषा आपण जोडलेली आहे. लंब म्हणजे इथे 90 अंशाचा कोन, त्यासाठी इथे आपण हे चिन्ह दाखवले आहे. म्हणून काय झालं, रेषा MP लंब रेषा CD असं इथे आपण लिहून टाकणार. राहा होता सराव संच 39. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.